बापट साहेबांचा आणि माझा फोटो टाकून कसब्याचा आमदार तो पुण्याचा खाता अशी काहीतरी ती पोस्ट आहे. पण ही पोस्ट ज्यांनी केली त्याला मी मनापासून धन्यवाद देईन. आज ज्यांनी गिरीश बापटांना एका चौकटीत ठेवायचा प्रयत्न केला आहे तर त्यांनी तो प्रयत्न करू नये. कारण लोकशाहीमध्ये जसं नितीन गडकरी साहेबांना लोक मान्यता देतात त्याच पद्धतीनं पुणे शहरामध्ये बापटांना लोकांनी मान्यता दिली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कसब्याचा आमदार लोकसभेचा खासदार त्याच्यामध्ये बापटांचा फोटो आहे तुमचा देखील फोटो की काय विचार? मागच्या आठवड्यामध्ये मोहळांची उमेदवारी जाहीर झाली आणि मोहळांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्याकडं सगळी लोकं आली, वर्तमानपत्रातील चॅनल आले आणि काँग्रेसचा उमेदवार कधी जाहीर होणार. मी म्हणलो ज्या दिवशी काँग्रेसचा उमेदवार जाहीर होईल त्या दिवशी या पुण्यामध्ये जनता रस्त्यावरून ही निवडणूक हातामध्ये घेतील. आणि त्याच प्रमाणात परवा माझी उमेदवारी जाहीर झाली आणि अनेक लोकांनी सोशल मीडियावर त्यांची मत प्रकट केली आणि ते मत प्रकट करत असताना बापट साहेबांचा आणि माझा फोटो टाकून कसब्याचा आमदार तो पुण्याचा खाता अशी काहीतरी ती पोस्ट आहे. पण ही पोस्ट ज्यांनी केली त्याला मी मनापासून धन्यवाद देईन. कारण लोकशाहीमध्ये कुणी काय बोलायचं हे त्याचा त्याचा अधिकार आहे आणि अशा पद्धतीने केल्यानंतर कोणाला दुःख वाटलं नाही पाहिजे. गिरीश बापट हे लोकशाहीमधले लोक जनदार असलेले नेते होते आणि गेली कित्येक वर्ष पुण्याच्या राजकारणात सर्वसमावेशक त्यांनी राजकारण केलं. विरोधकांना बी त्यांनी एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला आणि मग अशा वेळेला त्यांना लोकनेता म्हणून पुण्यात बोललं जातं. आज ज्यांनी गिरीश बापटांना एका चौकटीत ठेवायचा प्रयत्न केला आहे तर त्यांनी तो प्रयत्न करू नये. त्यांनी स्वतःला तपसावं आणि त्यांनी या पद्धतीनं भविष्यामध्ये आपल्याला लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे अशा पद्धतीने वागू अशी माझी कार्यकर्ता म्हणून विनंती आहे. आणि गिरीश बापटांना ज्या त्यांच्या कार्यकाळामध्ये कुणी कुणी त्रास दिला आहे पुणेकरांनी बघितलं आहे. त्यांचं हफीजसुद्धा फोडलं आहे, त्यांना नाहक त्रास दिला आहे हे पुणेकरांनी बघितलं आहे. आणि मेधाताईला ढसाढसा रडताना बघणारा मीही कार्यकर्ता आहे पुण्यातला. त्यांना किती त्रास दिला ती हीच पिलावळ होती आणि हीच लोक होती. त्यांनी ह्या ज्या गोष्टी आता बोलतात ह्या गोष्टी त्यांनी बोलू नयेत. कारण लोकशाहीमध्ये जसं नितीन गडकरी साहेबांना लोक मान्यता देतात त्याच पद्धतीनं पुणे शहरामध्ये बापटांना लोकांनी मान्यता दिली होती. त्यामुळं त्यांचा फोटो ज्यांनी वापरला असेल ते आणि कुणी वापरला तर भारतीय जनता पार्टीने त्यांना एका चौकटीत ठेवू नये. त्यांचा आधार त्यांचा जनाधार बघितल्यानंतर पुणेकरांनी त्यांना स्वीकारलं होतं.